हरिओम, मी चित्रा विहार नितीन सिंह चाबुकश्वर वाशी उपासना केंद्र. सप्टेंबर 2020 मी बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करते आणि माझे मिस्टर नितीन सिंह हे भारत पेट्रोलियममध्ये काम करतात. तर आम्हाला दोघांनाही सरकारी नोकरी असल्यामुळे आम्हाला वर्क फ्रॉम होम नव्हतं, आम्हाला स्वतःला जावं लागत होतं. 1 सप्टेंबरला नितीनला खोकला सुरू झाला आणि त्याच्या तोंडाची चव गेली, तर तो लगेच 2 तारखेला गेला, कोविड टेस्ट करून घेतली, सिटी स्कॅन करून घेतलं आणि आता आम्ही रिपोर्टची वाट पाहत होतो. पण 2 तारखेला मी आले ऑफिसमधून आणि मलाही खोकला यायला लागला आणि माझ्याही तोंडाची चव गेली. 3 तारखेला माझी कोविड टेस्ट झाली आणि माझंही सिटी स्कॅन झालं. 4 तारखेला सकाळी पहिल्या उठल्याबरोबर मोबाईल सुरू केला तर मी पॉझिटिव्ह असल्याचा मला मेसेज आला आणि नितीननी त्याच्याही आधी कळली तरी त्याचा काही मेसेज आलाच नव्हता. तो मेसेज आल्याबरोबर आरोग्य खातं नवी मुंबई महानगरपालिकेकडून फोन आला, काय करणार तुम्ही, कुठे ऍडमिट होणार, काय करणार सगळं. मी नितीनला म्हटलं अरे तुझा रिपोर्ट बघ ना काय येतोय तो, मग त्याच्यावरून आपण ठरवू. मग त्यांनी लगेच पटापट फोन केले आणि त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दोघही 50 च्या वर असल्यामुळे, वयवर्ष 50 च्या वर असल्यामुळे आणि नितीनची 2017 मध्ये एंजिओप्लास्टी झालेली, शिवाय त्याला बीपी शुगरचा त्रास असल्यामुळे त्याला तर अजिबातच घरी ठेवायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. आता त्याला घरी ठेवायचं नाही आणि मी एकटी घरी राहायचं म्हणजे कसं काय. म्हणून मग नितीननी पटापट त्यांच्या भारत पेट्रोलियमच्या हेल्थ सेंटरला फोन केला. ते म्हणाले ठीक आहे, आम्ही दोघांची व्यवस्था आरसी क्वारंटाईन सेंटरमध्ये करतो, तुम्ही या. आणि तसं आम्ही उबेर केली आणि आम्ही क्वारंटाईन सेंटरला पोहोचलो. क्वारंटाईन सेंटरला पोहोचलो तर काय मस्त एकदम फ्लॅट होता प्रशस्त आणि सर्वात म्हणजे शांततेने मला माझी उपासना करायला मिळत होती. 16 माळांचा जप होत होता. मी 7 दिवसात 3 डिजिटल रामनाम वह्या लिहिल्या, 16 माळा होत होत्या. दादांना फोन केलेला तर अनिरुद्ध चालीसा, हनुमान चालीसा आणि रामरक्षा म्हणायला सांगितलेली ती माझ्याकडून बापू म्हणून घेत होते. मित्रमैत्रिणींना फोन करत होते. त्याच्या आधी घरून निघताना जेव्हा आम्ही, तर कोणतरी दोघं बापूला म्हटलं, बापू आम्ही निघतोय खरे पण दोघांपैकी कोण राहील किंवा कोण वाचेल हे माहीत नाही, तर तू बघ काय ते दोघंही येणार का दोघंही जाणार का, दोघांपैकी एक घरी परत येणार हे काहीच माहीत नाही. आणि घरातल्या झाडांची पण मला खूप काळजी होती की ह्यांना पाणी कोण घालेल. आणि आम्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे कोणीही दरवाजा पण उघडू शकत नव्हतं. मग मी काय केलं की उदी घेतली, प्रत्येक कुंडीत घातली आणि मनसोक्त त्यांना पाणी घातलं आणि बापूला म्हटलं आता तूच ह्यांना सांभाळ आणि निघालो आम्ही. तिथे 7 दिवस खरंच खूप मजे गेले. खूप 8 ते 10 आपली उपासना होतीच साथीला आणि कसे 7 दिवस संपले कळलंच नाही आम्हाला. आता वेळ लागले की घरी जायचंय पण त्याच्या आधी सगळे डॉक्युमेंट्स नीट घेतले पाहिजेत, नाही तर आपल्याला रजा मिळणार नाही. म्हणजे आपल्याला इतकी सगळी बापू प्रेरणा देत असतात ना की ऑफिसमध्ये गेल्यावर आता काय लागेल. तर मी त्यांना म्हटलं आमचे व्यवस्थित रिपोर्ट करून द्या, डिस्चार्ज रिपोर्ट, कारण आम्हाला ऑफिसमध्ये सबमिट करायचे, नावं चुकवू नका काही नका. म्हटलं मी पाहिजे तर सगळं लिहून देते आणि त्याप्रमाणे व्यवस्थित रिपोर्ट झाले आमचे आणि आम्ही दुपारी 7 दिवसानंतर तिथे अगदी जेवून वगैरे बापूंनी सगळी सोय करून ठेवलेली, जेवून वगैरे आम्ही निघालो. उबेर पटकन मिळाली, घरी आलो. घरी आल्यावर पहिले बापूला अनंत कोटी वेळा अंबज्ञ म्हटलं आणि आम्ही पहिलं, मी बापूला अनंत कोटी वेळा अंबज्ञ म्हणून पहिली झाडं पाहिली, तर संपूर्ण झाडं सुकून गेलेली. एवढं वाईट वाटलं पण म्हटलं नाही बापूला सांगितलं म्हणजे काहीतरी होणार. आणि दुपारी 2 ला आल्यापासून रात्री 10 ला झोपेपर्यंत त्यांना 4 वेळा पाणी घातलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघितले तर थोडीशी मला झाडं तरतरीत वाटली आणि त्याच्यानंतर आश्चर्य वाटायला की 8 दिवसांनी बरोबर त्यांना फुलं सुद्धा आली. म्हणजे आपल्या घरातले प्रत्येक वस्तू ती बापू किती सांभाळतात हे मला सांगायचं आहे. आम्हाला दोघांना तर सांभाळलंच पण माझ्या झाडांनाही सांभाळलं. त्याच्यानंतर नितीननी त्याच महिन्यात VRSचा अर्ज केलेला, भारत पेट्रोलियममध्ये VRS स्कीम आलेली आणि त्यांनी VRSचा अर्ज केलेला.
तर 19 तारखेला त्याला रिझ्यूम व्हायचं होतं. तो म्हणाला चित्रा काही करून मला 11 दिवस शेवटच्या ऑफिसला जायचंय. तर 18 तारखेला त्याला कोविड टेस्ट करणं भाग होतं, निगेटिव्ह कोविड टेस्ट आली पाहिजे होती आणि त्याप्रमाणे त्याची 18 तारखेला पुन्हा टेस्ट केली, ती निगेटिव्ह आली आणि तो 19 तारखेला रविवारी ऑफिसला रिझ्यूम झाला. रिफायनरीत असल्यामुळे 24/7 त्यांचं ऑफिस सुरूच असतं 365 डेज. तसा तो गेला, त्याचा सेंड ऑफ सुद्धा छान 30 तारखेला झाला सगळ्यांबरोबर. जवळजवळ 200 जणांनी VRS घेतलेली, त्यांच्याबरोबर सेंड ऑफ झाला. मी नंतर रिझ्यूम व्हायच्या आधी मला कळलं की आम्हाला काही कोविड टेस्टची गरज नाही आहे, की तुम्ही अशाच रिझ्यूम होऊ शकता. तर एवढंच सांगायचं आहे की मला 17 दिवस स्पेशल लीव, जी आपली स्वतःच्या खात्यातली न जाता मिळाली, त्याच्यानंतर दोघंही एवढे सही सलामत वाचलो, त्याची VRS व्यवस्थित झाली, रजा मिळाली त्यालाही, आणि ही सगळी बापूची कृपा आहे. आणि खूप खूप अंबज्ञ बापूराया आणि दादांनी आम्हाला 3 दत्ततारक आराधना करायला सांगितलेल्या, आणि दत्ततारक आराधना होऊन आमचा प्रसाद वगैरे आम्हाला सगळा व्यवस्थित घरी आला. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.